आज आठ जानेवारी मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार दोनशे एकसष्ट जाट लोकांनी आलमगीर औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारलेले होते त्याचे गांभीर्य औरंगजेब ओळखून होता या बंडाचा बिमोड करण्यासाठी औरंगजेबाने आपला सेनापती खान जान बहादूर खान कोकलताश याची नेमणूक केली पण जाटांचा नेता राजाराम हा अत्यंत शूर होता त्याने खान जान बहादूर खान कोकलतास याचा दारून पराभव केला अखेर औरंगजेबाने आपला मुलगा अज्जम याला जाठांच्या विरोधात लढण्यासाठी रवाना केले आणि तो बुर्हाणपूर येथे पोहोचला याच दरम्यान मोंगलांनी गोळकोंड्याला वेढा दिलेला होता तिथे मोंगलांची फजित होऊ लागली डोळ्यासमोर आता पराभव दिसू लागला होता अखेर औरंगजेबाने शहाजद अजम याला बुर्हाणपुरावरून परत बोलून घेतले बऱ्याच वेळा आलमगीर औरंगजेबालाही युद्धभूमीवरून माघार घ्यावी लागत होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी